बैलगाडी शर्यतीला बंदी असतानाही रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजारले गावात चक्क बैलगाडी शर्यत घेण्यात आली. कार्तिकी उत्सवानिमित्त अंजारले येथील समुद्र किनाऱ्यावर ही स्पर्धा पार पडली. विशेष म्हणजे या शर्यतीमध्ये अनेक बैलांना जखम झाली. स्पर्धेअगोदर तक्रार करूनही प्रशासनानं काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप होतोय. घातक बियाणे उत्पादन प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला. 5 नामांकित कंपन्यांच्या बीटी कॉटन बियाण्यांमध्ये हर्बिसाइड टॉलरंट जीन्स आढळून आले, म्हणून या 5 कंपन्यांविरुद्ध नागपूरमध्ये FIR नोंदवण्यात आला. सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव वगळण्यास नागपूर खंडपीठानं नकार दिला आहे. बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील या 4 सिंचन प्रकल्पाचा चौकशी अहवाल 4 आठवड्यात सादर करण्याचे आदेश नागपूर खंडपीठानं SEBच्या महासंचालकांना दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील अनधिकृत आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळं हटवण्याची मोहीम पुन्हा सुरू होणार आहे. 8 नोव्हेंबरपासून मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली जाईल. 2009 आधीची आणि नंतरची अशी 221 धार्मिक स्थळं स्थलांतरित करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्याच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्हॅनमधून 70 लाख रुपये लूट प्रकरणी बँकेच्या मॅनेजरलाच अटक करण्यात आली. मात्र या लुटीचा खरा मास्टर माइंड राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी जिल्हा युवक अध्यक्ष रामेश्वर मासाळा असल्याचं पुढं आलंय. मासाळा सध्या मंगळवेढ्यातील गोणेगावचा सरपंच आहे. मुंबईतल्या एल्फिस्टन फुटओव्हर ब्रिजचं काम लवकरच सुरू होणार असून हे काम लवकरच पूर्ण करू असा विश्वास लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी व्यक्त केला आहे. सरकारच्या मदतीसाठी लष्कर पूर्ण सहाय्य करणार असून मुंबईमध्ये 3 पूल बांधायला होकार दिल्याचंही माहिती त्यांनी दिली. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात लष्करप्रमुखांनी ही माहिती दिली.